शेतकरी मित्रांनो रामराम आणि मूर्ती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज भासत असते पण शेती करताना शेतकऱ्यांना अनेकदा आर्थिक परिस्थितीमुळे बँकांकडून तसेच खाजगी सावकारांकडून कर्ज घ्यावे लागते मात्र शेती पिकांची नुकसान आणि शेतमालाला मिळणाऱ्या कमी भावामुळे या कर्जाची परतफेड करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते यामुळे कर्जावरील व्याज वाढत जाऊन शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा वाढतो तर दुसरीकडे सावकाराचा तगादाही वाढतो मात्र वेळोवेळी गरजेनुसार शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचीही कर्जमाफी केली जाते आता शेतकऱ्यांची सावकारांकडील करण कर्जमाफी करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय शासनानं घेतला आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी खाजगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाबाबत अठरा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला असून या निर्णयाअंतर्गत खाजगी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या कर्जमाफीसाठी मोठा निधी वितरित करण्यात येणार आहे आता विदर्भ आणि मराठवाड्यातील ज्या शेतकऱ्यांनी खाजगी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले असतील त्यांची कर्ज माफ होणार असून त्यासाठी तब्बल चार कोटी अठ्ठावीस लाख एकोणसाठ हजार एवढा निधी वितरणित वितरण्यास मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे असं सांगितलं जात आहे मित्रांनो आपल्याला ही बातमी कशी वाटली याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि खाजगी सावकाराकडून घेतलेलं शेतकऱ्यांचं कर्ज कर हे खरंच शासन माफ करेल का याबद्दलचं आपलं मत देखील आम्हाला कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीची अपडेट सर्वात अगोदर पाहण्याकरता अजूनपर्यंत जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तृता सिद्धेच थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र